सोशल मीडियावर जे अफवा चालू आहेत किंवा व्हायरल करून काही खोट्या गोष्टी पसरवल्या जातात त्याच्यासाठी सोशल मीडिया नेट काही वेळेसाठी बंद करण्याबाबत आमची कलेक्टर महोदयांसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे माझ्या नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण काही गरज पडल्यास त्वरित जिल्हा पोलीस अधीक्षक जवळच्या पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जे कोणी आता घराबाहेर पडून अनावश्यक उपद्रव करतील, 5 पेक्षा जास्त लोक दिसतील किंवा इतरही काही उपद्रवी टोळके दिसतील त्यांना त्वरित डिटेन करण्यात येणार आहे आणि ही कारवाई सतत आता चालू राहणार. किती लोकांना सर आता सध्या ताब्यात घेण्यात आलेले? ते आता आपण मोजमाप करू थोड्या वेळा आणि सध्या आपण मॉब डिस्पर्स करणे आणि परिस्थिती नियंत्रणात आणणे हेच आपण काम प्रायोरिटीने केलेलं आहे. सर जे नुकसान झालेलं ते नुकसान आतापर्यंत किती झालेलं आहे त्याचे पंचनामे काही सुरू करण्यात आलेत का? त्याचे पंचनामे, डॉक्युमेंटेशन, गुन्हे दाखल करणे हे कारवाई आता सुरू होईल. कारण आपले वेळोवेळी जे अधिकारी कर्मचारी आहेत त्या मॉबवर नियंत्रण ठेवण्यात गुंतलेले होते आणि याच्यात जे काही नुकसान आहे, कुठे काही दगडफेक झाली किंवा काही गाड्यांचे नुकसान झाले इतपतच सध्या माहिती आहे. इतर आणखी काही दुसऱ्या गोष्टींची अद्याप माहिती मिळालेली नाही. आंदोलक येणाऱ्याची माहिती पोलिसांना नव्हती का? पोलिसांचा फेल्युअर म्हणायचं काय? कारण 2 तास लागले इतका हा सगळा मॉब परिस्थिती आणण्यासाठी. बरोबर आहे, तिथे जे काही मॉब होता त्याच्यावर कॉर्डनिंग करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले होते, पण काही इतर कोण आले याची माहिती आता घेण्यात येईल. सर हिंदी में बता दीजिए क्या कहेंगे? लगातार यहाँ पर पथराव शुरू है, तोड़फोड़ शुरू है, उसको नियंत्रण लाने में पुलिस असफल दिखी. अभी सफलतापूर्वक उसको नियंत्रण में लाया गया है और जो कुछ उपलब्ध यहाँ पे बंदोबस्त लगाया गया था उन्होंने उनके ऊपर इफेक्टिवली कार्रवाई करके, तुरंत कार्रवाई करके फोर्स का इस्तेमाल किया गया जहाँ जहाँ आवश्यक था और अनरूली मॉब्स को कंट्रोल में करके डिस्पर्स भी किया गया है और कुछ लोगों को अभी डिटेन किया गया है. उसकी नंबरवारी या कितने नंबर से ये हम बाद में आपको बता पाएंगे. सर दोन लोकांना काल ताब्यात घेतलेलं होतं, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले ते जुजबी स्वरूपाचे गुन्हे आहेत अशा प्रकारचं म्हणणं आंदोलकांचं होतं. त्याला घेऊन एसपींची सुद्धा देखील या आंदोलकांचं बोलणं झालं, त्यावेळेला त्यांचं समाधान करण्यात पोलिसांना अपयश आलं का? कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतात त्या कायद्याप्रमाणेच होतात. त्याच्यामध्ये कोणाची समाधानाचा प्रश्न नसतो, ते न्यायालय आहे, ते निवाडा देतील आणि जे कायद्याप्रमाणे आहे तीच कारवाई करण्यात येईल. सर आता नागरिकांना काय आव्हान कराल? कारण मोठ्या प्रमाणात अद्याप ही नागरिक रस्त्यावरती आहेत, आंदोलक रस्त्यावरती आहेत. मोठ्या प्रमाणात आता रस्त्यावर कोणी दिसणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि जे कोणी नियमांचे उल्लंघन करतील त्यांना डिटेन करतात. बरोबर आहे, एसपी आणि कलेक्टर मिळून हा निर्णय घेण्यात आलेला आणि तो कायम राहील. तर 6 जणांना धन्यवाद लावले होते त्यांना ताब्यात घेतले का, अटक केली का, कशाबद्दल? 6 जणांनी ज्या स्टेटस लावले होते त्याच्यावर काल गुन्हे दाखल आहेत आणि ती माहिती आम्ही दिलेली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, त्याच्याबद्दल मी आता ओपो करणार नाही. सध्या प्रायोरिटी शांतता प्रस्थापित करण्याला आहे आणि ते आम्ही करू. सर गृह मंत्रालयाने सुद्धा या संदर्भातली दखल घेतली होती, काय बोलणं झालं त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी? जे काही यंत्रणा आणि चर्चा चालू आहे मला वाटतं पब्लिक मीडियाचा भाग नाही, त्याबद्दल मला आपण माफ करावे. धन्यवाद.